आता लय मोठा संघर्ष या राजकीय उलथापालथीचा होणार आहे. दिसतंय तसं नाहीये, देवेंद्र फडणवीसांनी जे बघितलं तसं नाही. एवढी मोठी उलथापालथ होणार आहे की त्यांनी ती स्वप्न सुद्धा बघितली नसत आणि त्यांना ते वाटा सुद्धा नसणार आहे की ही गोष्ट होऊ शकती. इतकी मोठी घटना यावेळेस राजकीय उलथापालथीची महाराष्ट्रात होणार आहे. 100% मराठ्यांचा गोर गरीबाचा आणि शेतकऱ्यांची सत्ता येणार म्हणजे येणार. मी तुम्हाला सांगू सांग फक्त यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान केलं पाहिजे, एवढाच एक मुद्दा. मराठ्यांनी जर 100% मतदान केलं तर बाकीच्या जाती तुटून पडणार आहेत यावेळेस. आणि मग समीकरणं जुळणं चालू आहे, मी काय बसत नाही. आणि समीकरणं जुळले तर मी 29 निर्णय घेणार आहे, कारण समाजाचा वाटोळख करू शकत नाही. 100-150 लोकांसाठी 6-7 करोड मराठ्याचं वाटोळं मी नाही करू शकत. ते तर येते नाही, तर पडते दोन्हीपैकी एक होईल. तेवढ्या 150 जणांसाठी माझ्या उभ्या समाजाचं वाटोळं मी नाही करून घेऊ शकत. मी सगळं समीकरण बघणार आहे. समाजाची मान खाली होईन असं मला एकही पाऊल उचलायचं नाही, मग मरण आलं तरी चालतं. कारण माझ्या समाजावर जे हसणारे लोक आहेत ते हसले नाही पाहिजेत, ही जबाबदारी माझी. नुसतंच कुणी 1 लाख संख्येनं जमलं आणि उभा करा म्हणला म्हणून मी उभा करणारला मी नाही. मी आधी समाजाचं हित बघणार आणि नंतर हे डोकं लावणार, कारण ही गोष्ट प्रथम नाही आहे माझ्यासाठी. पहिलं माझ्यासाठी मराठ्यांचं आरक्षण आणि मराठ्यांची ताकद बळ वाढलं पाहिजे, प्रतिष्ठा माझ्या समाजाची वाढलं पाहिजे, हे माझ्यासाठी आधी महत्त्वाचं. हे राजकारण नंतर ते होईल जाईल पडल काय होईल पाडापाडीत दिलंय माझ्या राव. ते काय हे धनात धन पडत आहेत. मुंबईतसुद्धा आपल्या 17-1800 तर पडत आहेत त्यांचं पाडायचं ठरलं. कालचा रिपोर्ट आहे आपला. आपण असं ठरेल होतं अगोदर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेश इथंच मराठ्यांची पॉवर आहे, म्हणजे माझ्या नजरेतलीन केलेला डाट्यानुसार. पण आपण 12-13 दिवस झाले मुंबईत लोक घुसले, कारण मी गप्पा मारत नाही कधी. जिथं पडत नाही तिथं पडतच नाही म्हणतो मी, पडत असले तरच पडणार म्हणतो किंवा निवडून येणार म्हणतो. बळत बोलत नाही मी काही पण. म्हणलं मुंबईत आपलं शीत येऊ बी शकत नाही आणि पडू बी शकत. पण 10-12 दिवस झाले आपण लोक घुसले, कारण आजकाल मीडिया नाही त्याच्यामुळं बोल होतो जरा. मीडिया असल्या लगेच खपाखप जात आहे तिकडं. मुंबईत लोक घुसविले आपण आपले, आणि तिथं महाराष्ट्रातून गेलेले 17-18% मराठी निघाले. महाराष्ट्रातून कामाला गेलेले, हमालीला गेलेले, रिक्षा चालवायला, टेम्पो ट्रक चालवायला, कुणी टपऱ्या टाकलेल्या आहेत, कुणी हॉटेल टाकलेले आहेत, कुणी व्यावसायिक आहेत, कुणी बिल्डर आहेत, कुणी नोकऱ्यासाठी आहेत, कुणी कंपन्यात आहेत, कुणी कुणाच्या बिल्डिंग पुढं शिपाई म्हणून उभा आहे,